ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। ओम भगवाय विद्महे मृत्यु रूपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोदयात्। ओम भगवाय विद्महे मृत्यु रूपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोदयात्। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांना किंवा देवी देवतांचे प्रतीक म्हणून ग्रहांना मान्यता आहे, आणि म्हणूनच आपल्याला या गूढशास्त्रांचा संकेत समजतो मित्रांनो। त्याप्रमाणेच आपले जीवन, मानवी जीवन हे सुरू असते मित्रांनो। ते सृष्टी निर्मितीपासून ते लयापर्यंत मित्रांनो, सृष्टी निर्मिती स्थिती आणि लय या तिन्ही काळात शनि ग्रह हे मानवी जीवनावर नियंत्रण करत असतात। तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास ज्योतिषशास्त्र किंवा गूढशास्त्र, भौगोलिक शास्त्र आणि खगोलशास्त्र या तिन्ही शास्त्रांचा नियोग जो काही आपल्या सूर्य ग्रहमानेचा संबंध मानवी जीवनाशी आहे तो या व्हिडिओमध्ये आज मी आपणास सांगणार आहे मित्रांनो। मित्रांनो, आपल्या मानव जातीची न्याय देवता किंवा न्यायाधीश शनी महाराज, 12 ग्रहांपैकी शनी ज्यांना आपण न्याय देवता किंवा न्यायाधीश म्हणतो, असा ग्रह किंवा हे उद्या मंगळवार दिन 12 जुलै 2022 रोजी दुपारी 14:54 आपल्याच कुंभ राशीतून मकर राशीत वक्री मार्गाने प्रवेश करत आहे। अर्थात शनी महाराज पुढे जाता जाता परत मागे येत आहे। मित्रांनो, याचा पुण्यकाळ उद्या 12 वाजल्यापासून सायंकाळी 5:48 असणार आहे। या पुण्यकाळामध्ये पीडा परिहारार्थ शनि संबंधी मंत्र जप, दान धर्म, पूजा अर्चा करणे अत्यंत गरजेचे असते मित्रांनो। मित्रांनो, शनि देवते संबंधी मंत्र जपाला या पुण्यकाळात आपण सुरुवात करू शकता, कारण 7 दिवसामध्ये शनि मंत्र जप हा 23,000 आपल्याला पूर्ण करायचा आहे। 8व्या शनिवारी सुरू करून हा मंत्र जप आपल्याला शुक्रवारी संपवायचा आहे, आणि 8व्या दिवशी अर्थात शनिवारी याचे 10% हवन आपल्याला घरच्या घरी करायचे आहे मित्रांनो। याशिवाय आपण यथाशक्ती गरजवंताला दानधर्म विधिवत करू शकता। गरजवंताला अर्थात जर शनी मंदिरातील जर पुजारी आपणास मिळत असेल तर अशा पुजाऱ्याला आपण आपल्या घरी मान सन्मानाने बोलावून त्याचा यथाशक्ती आपण मान सन्मान करावा
आणि त्याला काही दान धर्म अन्न वस्त्र दक्षिणा द्यावी मित्रांनो। मित्रांनो आता आपल्या जन्मवेळेच्या चंद्र राशीनुसार शनि ग्रहासंबंधी बदलणारी धार्मिक माहिती सविस्तरपणे पाहूया, त्यावरील उपाययोजना देखील पाहूया मित्रांनो। मित्रांनो उद्या मंगळवार दिनांक 12 जुलै 2022 रोजी दुपारी 2:54 शनि पालक होत आहे, शनिग्रह राशी बदलत आहे, वक्री मार्गाने तो मागे येऊन कुंभ राशीतून परत मकर राशीत येत आहे। मित्रांनो आपल्या जन्मवेळेची चंद्र राशी जर कर्क धनु कुंभ जर असेल तर या राशींना मित्रांनो शनि ग्रह कोणत्या पायाने आपल्या राशीला येत आहे हा सहज पडणारा प्रश्न आपला असतो। तर कर्क धनु आणि कुंभ या तीन राशींना सोन्याच्या पायाने हा शनि ग्रह येत आहे, आणि जर सोन्याच्या पायाने येत असेल तर आपल्याला एक प्रकारे चिंता किंवा टेन्शन देऊन घेऊन येत आहे। तर अशा वेळी मित्रांनो या तिन्ही राशी धारकांनी शनि ग्रह देवतेची पूजा मंत्र जप दान धर्म यापैकी एखादा उपाय केला तरी चालतो मित्रांनो। सर्वच केले ते अति उत्तम आहे, नाही केले सर्वच तरी आपण पूजा मंत्र जप दान धर्म यापैकी एखादा उपाय करावा, तरच आपला आपल्या जी चिंता आहे आपल्या जीवनामध्ये जे टेन्शन आहे ते टेन्शन हळूहळू कमी होईल। मित्रांनो मेष सिंह आणि वृश्चिक या राशींना चांदीच्या पायाने शनी ग्रह येत आहे मित्रांनो, याचे फळ शुभ आहे मित्रांनो। त्यामुळे शनिग्रहाची आपण सेवा धार्मिक सेवा जरी नाही केली तरी चालेल मित्रांनो, केली तर उत्तम आहे अन्यथा काही बिघडणार नाही मित्रांनो। हा शुभ ग्रह आहे मेष सिंह आणि वृश्चिक राशींना। यानंतर मित्रांनो मिथुन तुळ आणि मीन, मिथुन तुळ आणि मीन या राशींना तांब्याच्या पायाने हा शनिग्रह येत असल्याने श्री प्राप्ती या राशीधारकांना होणार आहे, तेव्हा यांनीही काही करण्याची मित्रांनो गरज नाही। मित्रांनो वृषभ कन्या आणि मकर या राशींना मात्र लोखंडाच्या पायाने शनिग्रह येत आहे, त्यामुळे कष्टदायक त्याचे परिणाम जे आहे ते कष्टदायक त्रास सहन करावा लागणार आहे। तेव्हा या राशीधारकांनी वृषभ कन्या आणि मकर या राशीधारकांनी शनिग्रहाचा मंत्र जप विधिवत करावा, दानधर्म विधिवत करावे, गरजवंतांना या सत्पात्री पुरोहितांना ब्राह्मण देवतांना आणि पूजा अर्चा अवश्य करावी मित्रांनो। या तीनही जे धार्मिक सेवा आहे तीन सेवा ह्या तीनही या राशीधारकांना करावे लागणार आहे मित्रांनो, वृषभ कन्या आणि मकर। मित्रांनो आपल्याला आणखी एक प्रश्न पडतो की आपल्या जन्मवेळेची जी चंद्र राशी असते तर आपल्या राशीला हा शनिग्रह कितवा असणार आहे हा सहज पडणारा प्रश्न आहे मित्रांनो। तर या ठिकाणी आपणास मी सांगत आहे मकर राशी, आता मकर राशीत शनिग्रह उद्या प्रवेश करणार म्हणजे तो मकर राशीला हा पहिला झाला मित्रांनो, शनि हा पहिला धनु राशीला दुसरा झाला, वृश्चिक राशीला तिसरा झाला, तुळ राशीला चौथा झाला, कन्या राशीला पाचवा झाला, सिंह राशीला सहावा झाला, कर्क राशीला सातवा झाला, मिथुन राशीला आठवा झाला, वृषभ राशीला नववा झाला, मेष राशीला दहावा झाला, मीन राशीला अकरावा झाला आणि कुंभ राशीला बारावा झाला मित्रांनो। हे ज्यांना चौथा आहे आठवा आहे आणि बारावा आहे हे अशुभ असणारा असा ग्रह आहे 4, 8, 12 ज्याला आपण
तुळ, मिथुन आणि कुंभ या तीन राशी या ठिकाणी आहेत, यांनी हा मंत्र अवश्य करावा आपल्या मित्रांनो. शनि ग्रह आता मकर राशीत येत असून या राशीला व या राशीच्या मागच्या व पुढच्या राशीला त्रासदायक, कष्टदायक तसेच आपल्या प्रारब्ध कर्मातील पाप कर्माचे फळ देणारा ठरणार आहे. मीन राशीची साडेसाती मात्र आता खंडित होत आहे, ती पुन्हा परत शनिदेव मार्गस्थ होईपर्यंत असणार आहे. मित्रांनो मकरेचा शनी पुन्हा कुंभ राशीत 17 जानेवारी 2023 रोजी जाणार आहे, तो पण अशीच ही परिस्थिती असणार आहे मित्रांनो, धार्मिक परिस्थिती. अर्थात धनु, मकर व कुंभ या जन्मजात चंद्र राशींना साडेसाती सुरू होत आहे मित्रांनो. मित्रांनो पण घाबरण्याचे कारण नाही मित्रांनो, कारण या जन्मी आपणाला व आपल्या जन्म लग्न कुंडलीला शनि ग्रह शुभ असेल तर आपणास मिळणाऱ्या अशुभ फळात थोडा कमीपणा अवश्य येणार आहे, राहणार आहे, आणि अशुभ असेल तर अशुभ फळांची तीव्रता आणखी वाढू शकते मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो ही झाली शनि ग्रहाची भौगोलिक स्थिती, याचे परिणाम मात्र आपल्या सर्वांना भोगावे लागतात. पण अशा दुःखाची तीव्रता कमी करायची असेल तर अशा व्यक्तींनी रोज काही धार्मिक उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. शनि ग्रहाची पूजा अर्चा स्तोत्र स्तुती मंत्र जप व दान धर्म अवश्य करावा, यांचा समावेश या धार्मिक सेवेमध्ये होत आहे होतो. यात सर्वात प्रथम एक क्रमांकावर आहे शनि मंदिरात जाऊन शनि देवतेचे विधिवत दर्शन आपल्या डाव्या हाताच्या बाजूने घ्यावे, एकदम समोरून दर्शन घेऊ नये, शक्यतो सूर्यास्तानंतरच दर्शन घ्या. यानंतर एखाद्या शनिवारी पुरोहितांच्या मदतीने शनि देवतेच्या प्रतिमेचे विधिवत संकल्पयुक्त पूजन करावे मित्रांनो. दुसरा क्रमांकावर आहे मित्रांनो शक्यतो शनिवारी शनि देवतेची मंदिरातील पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा, निदान एक भुक्त तरी असावे. क्रमांक 3 वर सेवा आहे मित्रांनो नीलमणी रत्नाची अंगठी, मात्र तज्ञांच्या सल्ल्याशिवाय स्वतः धारण करू नका मित्रांनो. अशी अंगठी विधिवत जर सांगितली तज्ञांनी तरच ती धारण करा मित्रांनो, पण विधिवत करा आणि योग्य अशी योग्य असा जो नीलमणी रत्न आहे तो आपण खरेदी करायचा आहे. 4 क्रमांकावर सेवा आहे मित्रांनो शनि स्तोत्राचे रोज थोड्या मोठ्या आवाजात पठण करावे. 5 क्रमांकावर ओम शम शनेश्वराय नमः, ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप किमान 5 मिनिटे माळेविना करावा मित्रांनो, किंवा मग पौराणिक मंत्र देखील आपण घेऊ शकता. पण याचे आपण संकीर्तन करू नये मित्रांनो, मंत्र हा मंत्राच असावा, तो तालासुरामध्ये म्हणा म्हटल्या जाऊ नये मित्रांनो. जर असे होत असेल तर त्याचे महत्व कमी होते, आपल्या नावे काहीच जमा होणार नाही मित्रांनो. हा पौराणिक मंत्र असा आहे मित्रांनो निलांजन समाभासन रविपुत्रम यमाग्रजम, निलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. किंवा गायत्री मंत्रही आपल्याला घ्यायचा असेल, जे व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं आहे तोही आपण घेऊ शकता. आपल्याला जे योग्य आणि सोयीस्कर वाटेल तो मंत्र आपण घ्या मित्रांनो, कारण 23,000 मंत्र आपल्याला जप करायचा आहे. 6 क्रमांकावर सेवा आहे मित्रांनो काळ्या कुत्र्याची सेवा करावी, त्याला अन्न पाणी वगैरे द्यावे, त्याची देखभाल करा. या उपायाने देखील बराचसा शनीचा जो अशुभ परिणाम जो असतो तो आपल्याला कमी प्रमाणात भोगावा लागतो. 7 क्रमांकावर मित्रांनो सेवा आहे धार्मिक सेवा, अपंगांना यथाशक्ती सर्वतोपरी मदत करावी मित्रांनो. मग अपंग असेल किंवा
असहाय व्यक्ति असेल त्यांना आपण सर्वतोपरी मदत करावी। मित्रांनो 8 क्रमांकावर मित्रांनो सेवा आहे, शिवलिंग व मारुती रायाची विधिवत पूजा अर्चा करावी। शिवलिंगाची शिव मंदिरात जाऊन आपण पूजा करायची आहे, तसेच मारुती रायाची देखील आपण मारुतीच्या मंदिरात जाऊन सेवा करायची, विधिवत पूजा अर्चा करायची। मित्रांनो जर आपल्याला काही मंत्र स्तोत्र वगैरे म्हणता येत असतील तेथेच थांबून तर अवश्य म्हणा। 9व्या क्रमांकावर मित्रांनो गरजवंताला विधिवत यथाशक्ती दान धर्म करावा। गरजवंताला किंवा सत्पात्री व्यक्तींना, पुरोहितांना, ब्राह्मण देवतांना, गोरगरिबांना देखील आपण यथाशक्ती दान धर्म करू शकतो। यात दान धर्मामध्ये काय देणार असाल तेही या ठिकाणी सांगितले। मित्रांनो सोने लोखंड अर्थात याची एखादी वस्तू वा काही प्रमाणामध्ये नीलमणी रत्न जो आपण परिधान करणार असाल तर आपल्याला 2 रत्न या ठिकाणी घ्यायचे आहे। शक्यतो काही यामध्ये फरक करायचा ना, दान करायचा म्हटले की मग आपण कमी प्रतीचा थोडं जोखीम जो वस्तू घेतो हा या ठिकाणी असा प्रकार नसावा। मित्र साबूत काळे उडीद घ्यायचे आहे, तीळ तेल घ्यायचे आहे, मीठ काळ्या रंगाचे घोंगडे व फुले। आणि जर त्रास आपल्याला जास्त असेल तर मग सुदृढ अशी दुभती म्हैस आपण सत्पात्री ब्राह्मणाला दान करायचे। हे दानाच्या वस्तू आपण सांगितल्या आहेत मित्रांनो। या व्यतिरिक्त आपल्याला काही करायचे असेल तर करू शकता। आपण शनी ग्रहाच्या ज्या कारक वस्तू आहेत त्या या आपल्याला या ठिकाणी सांगितल्या आहेत। मित्रांनो 10व्या क्रमांकावर शेवटच्या 10व्या क्रमांकावर धार्मिक सेवा असं मी सांगितले, जी धार्मिक म्हणा, सामाजिक म्हणा, कौटुंबिक म्हणा, पण शनि ग्रहाशी संबंधित आपल्या जीवनाशी संबंधित हा 10व्या नंबरची सेवा आहे। यात मी आपणाला सांगू इच्छितो मित्रांनो की आपल्या जीवनात कधीही आपण खोटे बोलू नका, लांडी लबाडी अजिबात करू नका, नीती भ्रष्टा वागू नका, गोरगरिबांची अपंगांची चेष्टा मस्करी करू नका, त्यांना कमी लेखू नका, त्यांना दूर करू नका, दूर लोट त्यांचा तिरस्कार करू नका। अन्यथा वरील 9 उपाय 1 ते 9 उपाय करून देखील काही उपयोग होणार नाही मित्रांनो। कारण आपली अंतःकरण शुद्धी जी आहे ती झालेलीच नाही आहे वरील 1 ते 9 उपाय करून। तर मग आपण कितीही सेवा किंवा काही जरी केली तरी यात काही फरक पडणार नाही आपल्याला मिळणाऱ्या शुभ फळांमध्ये। मित्रांनो शनी देवता आपल्या प्रारब्ध कर्माचा, राहू क्रियमान कर्माचा, तर केतू संचित कर्माचा कारक ग्रह आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। तेव्हा मित्रांनो शनी देवतेशी सदा नम्र राहा, राहू ग्रहाला सदा घाबरूनच आपल्या सद्बुद्धीचा वापर करून शास्त्र विहित कर्म करा आणि केतू ग्रहाची सदा नकदा स्तुती करत राहा मित्रांनो। केतू ग्रहामुळे आपल्या जीवनात काही सुखाचा त्याग संभवत असेल, उणीव जाणवत असेल, कमी जाणवत असेल तर ते कर्मभोग म्हणून भोगून संपवा, त्यावर कृत्रिमरित्या मात करू नका मित्रांनो। कारण अहो आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा शनि ग्रहा संबंधीचा, शनि पालट ग्रहासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे। आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शिवकल्याण, हरिओम शिवा, महादेवा।